मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही मुळे खोड आणि त्यांची रूपांतरी शिकलात आज मी तुम्हाला वनस्पतींच्या अजून एका महत्त्वाच्या अवयवाबद्दल सांगणार आहे ते म्हणजे पान मला सांगा चित्रामध्ये पानाला रंग द्यायचा असेल तर तुम्ही कोणता द्याल अर्थातच हिरवा आणि नेहमी हिरवाच रंग का निवडला जातो हे तुम्ही सांगू शकाल का कारण पानामध्ये क्लोरोफिल असते ज्यामुळे त्यांचा रंग हिरवा असतो पानांबद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी या पानाच्या नमुन्याचे नीट निरीक्षण करूया हे जास्वंदाचे पान आहे याला देठ आहे काही पानांना देठ नसतात पानांच्या खोडाशी जोडलेल्या भागाला पर्णतल म्हणतात या ठिकाणी दोन छोट्या पानासारखी दिसणारी रचना दिसते आहे का यांना उपपर्णे म्हणतात उपपर्णे असतातच असं नाही पानाचा देठ पातळ पानाला जोडलेला असतो पसरट हिरवं आणि पातळ असतं त्यालाच पर्णपत्र असंही म्हणतात पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पूर्णाग्र असं म्हणतात तुमच्या परिसरातील पानांचं अवलोकन करा ती विविध आकाराची आणि मापाची असतात झाडांना पाने का बरे असतात काय असेल त्यांचे कार्य पाने प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतात पानांवर अतिशय सूक्ष्म अशी छिद्र असतात त्यामधून प्राणवायू अर्थात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं आदान प्रदान होतं या छिद्रांना स्टॉमॅटा म्हणतात पानातील छिद्रांमधून पाण्याची वाफ बाहेर पडते मुलांनो तुम्ही पानांचे विविध आकार पाहिले आता अजून काही उदाहरणं बघूया ही चित्र काळजीपूर्वक बघा त्यांच्या पानांबद्दल तुम्हाला काय सांगता येईल ठीक आहे मी सांगतो आंबा जास्वंद आणि पिंपळ यामध्ये तुम्हाला दिसेल की पर्णपत्र हे एक सलग पान आहे यात एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिर आहे ही सगळी साधी पान आहेत दुसऱ्या गुलाब कडीपत्ता आणि चिंचेच्या चित्रात तुम्हाला खूप छोटी छोटी पानं दिसतील या छोट्या पानांना पर्णिका किंवा लिफलेट्स म्हणतात पर्णपत्र अनेक छोट्या भागात विभागले जाऊन पर्णिका बनतात यांना संयुक्त पान असं म्हणतात अशा रीतीनं पानांचे साधे पान आणि संयुक्त पान असे दोन मुख्य प्रकार आहेत आता मी तुम्हाला पानाची आणखी काही चित्रं दाखवणार आहे आणि त्यांची नावं सांगणार आहे एक जास्वंद दोन आंबा तीन रुई चार मोगरा पाच कण्हेर ही चित्रं काळजीपूर्वक बघा आणि त्यांची पेरं नीट निरखून पहा यामध्ये प्रत्येक पेरावर किती पानं उगवली आहेत जास्वंद आणि आंब्यामध्ये प्रत्येक पेरावर एक पान उगवले आहे याच्या उलट रुई आणि मोगऱ्यामध्ये प्रत्येक पेरावर दोन पानं आहेत तर कण्हेरीच्या प्रत्येक पेरावर दोनपेक्षा जास्त पानं आहेत आणि ती खोडाभोवती गोलाकार आवर्ती अशी उगवलेली आहेत म्हणजे खोडाभोवतीच्या पानाची रचना वेगवेगळी असते याला फायलोटॅक्सी असं म्हणतात आंबा आणि पिंपळामध्ये एका आड एक अशी पानांची रचना केलेली असते रुई आणि मोगऱ्यामध्ये सम्मुख तर जिथे दोनपेक्षा अधिक पानं आहेत त्याला वर्तुळाकार मांडणी किंवा फायलोटॅक्सी म्हणतात मुलांनो तुम्ही तीन चार जणांच्या गटाने जवळच्या एखाद्या बागेला भेट द्या तुमच्या शाळेत जर विविध प्रकारच्या वनस्पती असतील तर आपल्या पुढच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी भेट देणे फायद्याचे होईल पिंपळ आंबा जास्वंद गवत मका कर्दळ यांची प्रत्येकी एक एक पानं गोळा करा आता प्रत्येक पानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा सूर्यप्रकाशात पान धरून बघा पर्णपत्रावर अनेक रेषा किंवा शिरा दिसतात का त्यांच्या रचनेचा अभ्यास करा तुम्हाला मधोमध मद एक जाड शीर दिसते का ती मध्यशिर आहे ज्याला अनेक उपशिरा आहेत या सगळ्या शिरांचे मिळून एक जाळेच तयार होते याला जाळीदार शिराविन्यास असं म्हणतात गवत वेळू आणि मक्याच्या शिरांची रचना कशी आहे यात सर्व शिरा एकमेकांना समांतर आहेत याला समांतर शिराविन्यास असं म्हणतात तर आज तुम्ही पानाबद्दल खूप काही शिकलात तर आज शिकलेल्या सर्व नवीन संकल्पनाची थोडक्यात उजळणी करूया पानाचे भाग पर्णदल देठ उपपर्णे पर्णपत्र पानाचे कार्य प्रकाश संश्लेषणाने अन्न तयार करणे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन याचा विनिमय आदानप्रदान देवाणघेवाण करणे पाण्याचे बाष्पीभवन पानांचे प्रकार साधे पान पर्णपत्र एक अखंड पृष्ठभाग असतो उदाहरणार्थ आंबा वड पिंपळ संयुक्त पान पर्णपत्र लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते उदाहरणार्थ चिंच गुलाब कडीपत्ता शिरांचा प्रकार रेटिक्युलेट वेनेशन अर्थात जाळीदार शिराविन्यास पानांमध्ये शिरांचे जाळे उदाहरणार्थ जास्वंद पिंपळ पॅरेल वेनेशन अर्थात समांतर शिराविन्यास शिरा एकमेकास समांतर उदाहरणार्थ गवत हरळी वेळू मका आज शिकलेल्या संकल्पना अधिक चांगल्या नीट समजण्यासाठी मी एक छोटीशी कृती तुम्हाला करायला सांगणार आहे तुमच्या परिसरातील कोणतीही पाच झाडं निवडून त्यांचं निरीक्षण करा आणि पुढील मुद्द्यांच्या आधारे तक्ता तयार करा एक वनस्पतीचे नाव दोन साधे संयुक्त पान खोडांवरील पानांची मांडणी फायलोटॅक्सी एकांतरित प्रत्येक पेरावर एक पान उदाहरणार्थ जास्वंद आंबा सम्मुख प्रत्येक पेरावर दोन पाने उदाहरणार्थ मोगरा रुई वर्तुळाकार प्रत्येक पेरावर दोन पेक्षा अधिक पाने उदाहरणार्थ कणेर। तीन पानांची मांडणी आणि चार शेरांची मांडणी